नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 7 मार्च 2021 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न व ते सविस्तर विश्लेषण आपण पाहूया. आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे सध्याचे ॲटर्नी जनरल कोण आहेत? तर मित्रांनो, के के वेणुगोपाल आहेत. आता हा प्रश्न घेतला कारण सुप्रीम कोर्टामध्ये राफेल विमान करारासंदर्भात केस चालू आहे आणि तिथं के के वेणुगोपाल यांनी संरक्षण मंत्रालयातून राफेलचे महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेले असे धक्कादायक वक्तव्य तिथं म्हणजे माहिती सांगितली. मग एक प्रकारे हा एक इश्यूच आहे. राफेल विमान जो आपण 36 विमान घ्यायचा करार फ्रान्ससोबत करत आहोत आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं विरोधक म्हणत आहेत आणि अशा प्रकारची माहिती सुप्रीम कोर्टमध्ये देणं म्हणजे एक प्रकारे चिंताजनकच बाब आहे. के के वेणुगोपाल राव हे भारताचे 15वे ॲटर्नी जनरल आहेत. बघा, राज्यघटनेतील कलम 76 नुसार ॲटर्नी जनरलची नेमणूक केली जाते, हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर पहिले जे होते MC सेटलवाड हे ॲटर्नी जनरल होते भारताचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अधिकृत गोपनीयता अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? तर मित्रांनो, 1923चा आहे. ब्रिटिश काळातीलच हा कायदा तेव्हापासून हे अंमलात आलेलं आहे. बघा, हा देखील प्रश्न राफेल विमानाच्या करारासंदर्भात आहे. वेणुगोपाल यांनी काय म्हटलं बघा, गोपनीयता भंगाच्या गुन्ह्यासाठी 14 वर्षापर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होती आणि न्यायालयीन जर अवमान केला असेल तर 6 महिन्याची तुरुंगवास आणि 2000 रुपये दंड होते असे वेणुगोपाल यांना म्हटलेले. कारण द हिंदू वर्तमानपत्रानं हे जे काय गोपनीय माहिती रिव्हील कर म्हणजे लोकांसमोर आणत आहे वर्तमानपत्रातून आणि त्या संदर्भातच वेणुगोपाल यांनी म्हटले, जर तुमच्याकडे गोपनीय कागदपत्र असतील तर तुम्हाला या कायद्यानुसार 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असं म्हटलेलं आहे. मग हिंदू वर्तमानपत्राचे जे कोणी पत्रकार आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला कुठून सोर्स मिळाला हे आम्ही सांगणार नाही, कारण त्याची जी सुरक्षितता आहे ती आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे असं द हिंदू वर्तमानपत्रानं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 3 ते 10 लाख लोकवस्तीच्या महानगरपालिकेतील गटात कोणत्या महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात देशात प्रथम क्रमांक पटकावला? लातूर महानगरपालिकेने. मित्रांनो, 2019चे जे सर्वेक्षण झाले त्याच्यानुसार लातूर महानगरपालिकेने हा पुरस्कार पटकावलेला आहे आणि महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावत प्रथम स्थान पटकावलेलं आहे. हे पण महत्त्वाचं आहे ऑल ओव्हर प्राइजेसमध्ये पुरस्कारामध्ये. तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र क्रमांक जे आहे ते 3रा आहे. 1 नंबरला छत्तीसगड आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र 3व्या क्रमांकावर आहे? तर 3र्या क्रमांकावर आहे, हे अगोदरच सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2019 केंद्रीय स्वच्छता पाहणीत लागोपाठ 3र्या वर्षी कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, इंदोर मध्य प्रदेश हे शहर फर्स्ट आहे. त्यानंतर दुसरा अंबिकापूर जे छत्तीसगड राज्यातील आहे आणि 3रा म्हैसूर जे कर्नाटक राज्यातील आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, केपलर दुर्बिणीने शोधलेल्या कोणत्या पहिल्या बाह्य ग्रहावर शिक्कामोर्तब झालेले आहे? तर केपलर 1685 BE हा जो काही बाह्य ग्रह आहे तारा आहे त्याला मान्यता देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे. बघा, तो खरोखर बाह्य ग्रह असल्याचा ताऱ्याच्या दोन्ही लहरींच्या अभ्यासातून निष्पन्न झालेला आहे म्हणून त्याला बाह्य ग्रह असं समजणार आहे. आणि केपलर 1658 म्हणजे 1658 BE हा केपलर दुर्बिणीने शोधलेला पहिला संभाव्य बाह्य ग्रह होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, शहा महमूद कुरेशी आहेत. हा प्रश्न घ्यायचा कारण पाकिस्तानचे राजदूत सोहेल महमूद यांना परत भारतात पाकिस्तान पाठवणार आहे आणि एक प्रकारे म्हणजे जो काही भारत पाकिस्तान जो तणाव होता तो कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढचा प्रश्न आहे, जगात कोणत्या देशात सर्वात महाग इंटरनेट आहे? तर झिम्बाब्वेमध्ये मित्रांनो, वन जी बीला $75.20 द्यावं लागते. 75.20 $70 धरले तर तुम्ही 70 म्हणजे 2100 रुपये तुम्हाला पर जी बी तिथं द्यावं लागतं आपल्या रुपयाच्या हिशोबात विचार केला तर. आणि हा जो काही डाटा आहे ते cable.co.uk यांनी सर्वेक्षण केलेलं आहे 230 देशांमध्ये. तर जगात ॲव्हरेजली जर विचार केला तर $8.53 पर जी बी रेट आहे. भारतात जो आहे तो सर्वात कमी आहे आणि तो फक्त 18.50 रुपये आहे. आणि डॉलरमध्ये जर विचार केला तर $0.26 एवढीच आहे. म्हणजे भारत हा जगात सर्वाधिक स्वस्त जो काही डाटा देणारा देश आहे. जिओमुळं ही शक्यता
जास्त वाढलेली होती आणि सर्वेक्षणामध्ये तशा प्रकारे निश्चित झालेली आहे. बघा तोच प्रश्न आहे पुढचा, जगात सर्वात जास्त इंटरनेट कोणत्या देशात आहे म्हणजे स्वस्त. तर मित्रांनो भारतामध्ये जे 0.26 per GB आहे डॉलर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देशातील 18वा रेल्वे विभाग कोणता? तर मित्रांनो दक्षिण किनारी रेल्वे विभाग, ज्याचं मुख्यालय विशाखापट्टणम निश्चित करण्यात आलेलं आहे. या अगोदर मित्रांनो जे काही होते 17 त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते बघू शकता. आणि महाराष्ट्रात जर विचार केला रेल्वेच्या संदर्भात, तर 2 रेल्वे विभाग महाराष्ट्रामध्ये जे 1951 साली स्थापन झाले होतं, सेंट्रल रेल्वे झोन अँड वेस्टर्न रेल्वे झोन, मध्य रेल्वे विभाग पश्चिम रेल्वे विभाग, जे मुंबईला आहेत दोन्हीच्या दोन्ही. बऱ्याच वेळेस या संदर्भात प्रश्न आलेला आहे आणि आजच्या करंट अफेअर्स नोट्समध्ये मी ते पूर्ण 17 18 च्या 18 जे काही रेल्वे विभाग आहेत ते लिहिलेले आहे. मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे आपलं ॲट टर्निंग पॉईंट्स म्हणून, तुम्ही शोधल्यानंतर तुम्हाला ते मिळेल. तर तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ही वन लाईनर जे प्रश्न आहेत त्यासोबतच इतर डिटेल नोट्स देखील त्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत ॲट टर्निंग पॉईंट्स. नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा. नंतर पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते? तर मित्रांनो गुरुग्राम हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. ग्रीन पीस संस्थेचा जो अहवाल आहे त्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे. तर मित्रांनो जर विचार केलं तर 20 पैकी 15 शहरं हे म्हणजे जगातील 20 पैकी 15 शहरं आपले भारतातील आहेत आणि 5 पैकी जर विचार केलं तर 4 शहरं भारताचीच आहेत. बघा गुरुग्राम 1 नंबरला, गाझियाबाद 2 नंबरला, फैजलाबाद जे पाकिस्तानमधलं आहे 3 नंबरला, त्यानंतर फरीदाबाद भिवंडी 5 नंबरला महाराष्ट्रातील. म्हणजे पहिल्या 5 मध्ये 4 तर भारताचेच आहेत. त्यानंतर तुम्हाला विचार करा, कमेंट करा. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर मित्रांनो हा मी प्रश्न घेतलेला आहे कारण समुद्राच्या उधाणामुळे नुकसान होतं बऱ्याच प्रमाणात. या अगोदर कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई या समुद्राच्या उधाणामुळे भरती ओहोटीमुळे भेटली जात नव्हती. मग आता ह्याचा जो बेनिफिट आहे तो कोकणातील बांधवांना होणार आहे. महाराष्ट्राला समुद्रकिनारा 720 किलोमीटरचा लागलेला आहे, हे महत्त्वाचं लक्षात असू द्या. त्यानंतर आता कशाप्रकारे नुकसान भरपाई मिळणार आहे ते बघा. कोरडवाहू क्षेत्राचे नुकसान जर झाल्यास प्रति हेक्टरी 800 रुपये मिळणार आहेत आणि आश्वासित सिंचन असलेल्या क्षेत्राचे नुकसान झाल्यास हेक्टरी 13,500 रुपये मिळणार आहेत आणि बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्यास तर हेक्टरी जे आहे ते 18,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहेत. मग त्या संदर्भात मी हा तुम्हाला विचार करा, कमेंट करा, प्रश्न घेतलेला आहे. कालचा जो प्रश्न होता मित्रांनो विचार करा कमेंट करा मध्ये, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर मित्रांनो तिची स्थापना 1 ऑगस्ट 1962 झालेली आहे आणि जो कायदा होता महाराष्ट्र सरकारने जो कायदा केला होता महाराष्ट्र औद्योगिक विकास विधी अधिनियम 1961 नुसार हे 1 ऑगस्ट 1962 स्थापना झालेली आहे. मित्रांनो जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल आवडला तर प्लीज सबस्क्राइब अँड शेअर विथ युअर फ्रेंड. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.